एका रिक्षाचालक व्यक्तीने आपल्या संघर्षाच्या जोरावर एक नवा आदर्श घालून दिल्याचं उदाहरण पाहायला मिळतंय. काशीमध्ये रिक्षा चालवणारे नारायण जसवाल यांनी आपल्या अपाट मेहनतीच्या जोरावर आपल्या मुलाला IAS बनवलं. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या IAS मुलाचं लग्न एका IPS मुलीशी केलंय. नारायण जसवाल हे अलीपुरा येथे भाड्याच्या घरात राहत असत. त्यांना 3 मुली आणि 1 मुलगा असा त्यांचा परिवार होता. नारायण जसवाल यांच्याकडे 35 रिक्षा होत्या, परंतु पत्नी इंदूला ब्रेन हॅमरेज झाल्यानं उपचारासाठी त्यातील त्यांना 20 रिक्षा विकाव्या लागल्या होत्या. एवढे करूनही ते त्यांच्या पत्नीला वाचवू शकले नव्हते. आईचं निधन झालं तेव्हा मुलगा गोविंद हा 7वीमध्ये शिकत होता. शाळेतील मुलं गोविंद याला रिक्षावाल्याचा मुलगा म्हणून चिडवत असत. तेव्हा जसवाल यांनी आपल्या मुलाला कलेक्टर बनवण्याचं स्वप्न पाहिलं आणि आपल्या अपाट मेहनतीच्या जोरावर मुलगा गोविंद यानं वडिलांचं हे स्वप्न पूर्णही केलंय. गोविंद सध्या सेक्रेटरी ऑफ फोर्ट, सेक्रेटरी ऑफ स्किल डेव्हलपमेंट आणि डायरेक्टर ऑफ इंटेलिजन्स या 3 पदावर गोवा येथे कार्यरत आहेत. 2006 आपल्या पहिल्याच प्रयत्नात IAS झालेल्या गोविंद यांनी 2011 IPS मध्ये निवड झालेल्या चंदना यांच्याशी विवाह केलाय. आपल्या अपाट मेहनतीच्या जोरावर आपल्या मुलाला IAS बनवलेल्या नारायण जसवाल यांना सून ही IPS मिळाल्यानं त्यांच्या कुटुंबाचं सर्वत्र कौतुक केलं जातं. एखाद्याकडे जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर परिस्थिती बदलण्यासाठी फार वेळ लागत नाही, याचं उदाहरण म्हणजे नारायण जसवाल यांचं हे कुटुंब आहे.